मराठी दीक्षामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आजचा ब्लॉग हा संध्याकाळचा आहे मीन्स तुमच्याशी मी रात्रीचं किचन क्लिनिंग रुटीन आणि संध्याकाळचं जे रुटीन आहे ते शेअर करणार आहे तर दिवाबत्तीची वेळ झाली आहे तुम्ही बघितलंच असेल तर इथे मी दिवा लावत आहे आणि दिव्याजवळ जे कासव आपण ठेवतो जे तांब्याच्या छोट्याशा प्लेटमध्ये ठेवतो किंवा माझ्या देवाऱ्यात तरी आहे तर त्यात पाणी मी नेहमीच टाकत असते आणि कधीतरी एखादाच दिवस असा असतो की त्यात पाणी नसतं आणि यासाठीही मी फिल्टरचंच पाणी यूज करते ते इथे दिवाबत्ती करून घेते आणि तुम्हाला माहीतच आहे जी माझी पूजा असते खूपच नॉर्मल सिम्पल असते आणि देवालाही काही जास्त दिखावाची गरज नाही भासत मला तरी असं वाटतं तुम्ही अंतकरणाने करणाने आणि श्रद्धेने जर तुम्ही पूजा केली देवाला मानलं कुठलाही देव असो तर तेवढंच इनफ असतं देवासाठी जास्त काही देखाव करण्याची गरज बिलकुल नसते ते तुमच्यातलं आणि देवामधलं दोघांमधलं हे नातं असतं तर इथे बघा देवपूजा झाली आहे आणि इथे संध्याकाळची वेळ आहे तर हे ॲक्च्युली आहे दुपारची भांडी तर हे दुपारची भांडी व्यवस्थित ठेवून देते दे, म्हणजे ओटा साफ होऊन जाईन क्लीन होऊन जाईल आणि मला दुसरे कामं करायला मी मोकळी होऊन जाईल कारण खूप भांडी आहे तुम्ही बघा काही सकाळची काही दुपारची आणि ती साचलेली मीन्स जे बास्केट आहे आपलं त्यात ते साचली होती मन मलाच ठेवावे लागतात नंतर तर ही भांडी ठेवून देते आपल्या आपल्या जागी व्यवस्थित भांडी खूप असतात हे टिफिन्स वगैरे मुलांच्या दुपारच्याच आहे म्हणजे दुपारी भांडे घासल्यानंतर तेच भांडे होते हे सकाळचे नव्हते थोडे बहुत जाळीमध्ये सकाळची होते आणि दुपारची होते तर इथे ओटा क्लीन करते ते पाणी सांडलेलं आहे तो आणि नंतर दुसरं काम करते तो ओटा इथे क्लीनच आहे ओटा नॉर्मली जास्त माझा काही खराबच नसतो आणि नेहमी वरचेवर मी क्लीन करत असते त्यामुळे खूप सारी घाण आहे खूप सारं पसारा पडला आहे असं तुम्हाला माझ्या किचनमध्ये कधीच नाही दिसणार किचन माझं नेहमीच सुटसुटीत असतं आणि जे किचन आहे माझं हॉलला हो अटॅच आहे म्हणजे जर कोणी आले गेस्ट तर त्यांना डायरेक्ट दिसतं किंवा तर आहेच पण तरी गेस्टही आपल्या घरात येतात किचनमध्ये येतात तर त्यांना तो पसारा दिसतो म्हणून किचन नेहमीच माझं चांगलं असतं स्वच्छ असतं व्य वस्तू जे असतात आपल्या आपल्या जागी असतात आणि ही दुपारची चामटी आहे जी मसूरची डाळ असते त्यात मी शेवग्याच्या शेंग शेंगा टाकून बनवलेल्या आहे तर ही तीच आहे म्हणून जास्त होती तर मी संध्याकाळी काही नाही बनवलं भाजीही होती थोडीशी मेथीची फक्त भात आणि चपात्या मी बनवल्या होत्या आणि हे जे कणसं आहे माझ्या मिस्टरांनी आणले होते हे जर मी क सोलून मी भाजून आम्ही खाल्ले नसते तर हे कोणीच भाजले नसते इकडे तिकडे पडून हे सुकून गेले असते मुलं अजिबात खात नाही आणि त्यांना दिलं तरीही ते खात नाही तर म्हणून मी थोडंसं मनावर घेतलं आणि हे बेबी कॉर्न सारखेच होते एकदम टेस्ट बेबीकॉन हे छोटे असतात पण हे मोठे होते पण टेस्ट वाईज तसेच होते म्हणजे एकदम कवळे कंस होते हे आणि खायला खूप छान लागत होते दहा पंधरा मिनटाच्या व्लॉगमध्ये आपण आपली पूर्ण लाईफ दाखवू शकत नाही किंवा बिहाइंड द कॅमेरा काय काय चालू असतं आपल्या आयुष्यात हे आपण बिलकुल दाखवू शकत नाही ॲज अ इन्फ्लुएन्सर जर तुम्ही तुमच्या व्हिडिओजमध्ये सतत रडत बसलात तर तुमच्या आजूबाजूला हे निगेटेटिव्ह पसरते आणि जे आपले व्लॉग बघणारे असतात माझी तर फारच कमी आहे पण काही ब्लॉगर असे आहे की ते सतत आपल्या घरातली प्रॉब्लम्स उनी धुनी किंवा भांडणं नवऱ्याशी भांडण सासूशी भांडण नंदेशी भांडण हे प्रकार ते कंटिन्यू दाखवत असतात आणि व्ह्यूज मिळत असतात ही यूट्यूबवरची एक रिॲलिटी आहे की तुम्ही अशा काही गोष्टी दाखवल्या तर तुम्हाला लाखोमध्ये व्ह्यूज भेटतात तर ह्या अशा गोष्टी करून भरपूर ब्लॉगर खूप व्ह्यूज मिळवतात आणि इथे बघा तुम्ही इथे आम्ही दोघं खात आहोत आणि इथे मल्लारला आम्ही बोलवलं होतं की तू पण खा पण त्याला अजिबात इंटरेस्ट नव्हता आणि त्याला खा थोडा लिंबू ती टेस्ट त्याच्या तोंडाला लागल्यानंतर त्यांनी खाल्लंच नाही तसाही तो आधीपासूनही खात नाही बाहेर कॉर्न वगैरे तो प्रकार हा खातच नाही पण खाईल नंतर नंतर जसं एज वाढेल जसं मित्रांमध्ये फिरेल वगैरे तसं खातील मुलाच्या टेस्ट नेहमी चेंज होत असतात सवयीही चेंज होत असतात इथे मी त्याला बळजबरी देण्याचा प्रयत्न केला पण त्याला लिंबूची टेस्ट लागली आणि थोडंसं खारट लागलं ला मग नंतर त्यांनी खाल्लंच नाही मग दोन्ही कणसं आम्ही संपवले मिस्टरही खात नाही पण त्यांना बळजबरी इथे मी दिलं होतं की खा तुम्ही नाहीतर ते अशी इकडे तिकडे पडतात आणि फेकून द्यावं लागतात सुकल्यानंतर तिथे मुलीही जिम मुलीही जिमवरून आल्या होत्या त्यांनाही या गोष्टींमध्ये बिलकुल इंटरेस्ट नाही आवडत नाही त्यांना जर मी त्यांना दिलं तरच ते खातील नाही ते स्वतःशे करून किंवा दिसल्याने कधीच खात नाही तर इथे आम्ही हे खात आहोत आणि नंतर जे पुढचं रुटीन आहे तुमच्याशी मी शेअर करणारच आहे त्याआधी तुम्ही मल्हारचा थोडासा डान्स बघून घ्या मल्हारचा तुम्ही डान्स बघितलाच असेल कॉपीराईट क्लेममुळे पूर्ण नाही दाखवू शकत किंवा सॉन्गही नाही दाखवू शकत म्हणून मी थोडीशी क्लिप तुमच्याशी शेअर केली आय होप नक्कीच तुम्हाला आवडली असेल तो एन्जॉय करत होता आणि आम्हालाही छान वाटत होतं बघून तर इथे आमची सगळ्यांची जेवणं झाली आहे आणि इथे मी आता किचन आवरत आहे तर हा जो होटा आहे हा खूप दिवसापासून मी आवरला नाही आहे यावर थोडासा पसारा आहे एवढा नाही आहे पण थोडासा मला वाटतो कारण मला पसारा बघायची सवय नाही आहे म्हणून मला तो पसारा वाटतो नॉर्मल जर कोणी बघितलं तर त्यांना काही एवढं वाटणार नाही तर ह्यापेक्षा खूप दिवसापासून अशाच ठेवलेल्या होत्या त्याही मला व्यवस्थित ठेवायच्या होत्या आणि तिथे काही मिरच्या होत्या त्या सुकल्या होत्या त्याही साईडला ठेवायच्या होत्या कारण सुकलेल्या मिरच्या मी फेकत नाही नॉर्मली ते कशात तरी यूजच होतात चटणीमध्ये म्हणा किंवा कोणत्याही गोष्टीमध्ये यूज होतात कधी कधी ऑन द स्पॉट हिरव्या मिरच्या नसतात म्हणून ह्या सुकलेल्या मिरच्याही आपण यूज करू शकतो म्हणून त्या स्टोअर करून ठेवू थे, ठेवू शकता तुम्ही फ्रीजमध्ये थे ठेवू शकता किंवा अशाही तुम्ही डब्यात किंवा बर्नीत भरून ठेवू शकतात मी तरी असंच करते तर हा ओटा साफ करून घेते क्लीन करून घेते जेवणं सगळ्यांची झाली आहे आणि इथे आता किचनचं जे क्लिनिंग रुटीन आहे ते माझं स्टार्ट होत आहे जास्त काही वेळ लागत नाही जास्तीत जास्त वीस मिनटं किंवा अर्धा तास लागतो किचनच्या नाईट क्लीन रुटीनसाठी तर आधी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे खूप सारे असे व्लॉगर आहेत ते घरातली भांडणं वगैरे प्रॉब्लेम्स सोशल मीडियावर मांडून खूप व्ह्यूज कमवतात ऑब्व्हियसली व्ह्यूज कमवतात म्हणजे त्यांचे इन्कमही लाखोमध्ये असते आणि कदाचित त्यांचा इन्कम सोर्स फक्त यूट्यूब असतो म्हणूनही कदाचित त्यांना अशी कॉन्ट्रोवर्सी करावी लागते आणि पैसे कमावा लागतात कदाचित हा त्यांचा प्रॉब्लेमही असू शकतं आणि गरजही असू शकते तर इथे फ्रीज पुसून घेते कारण दिवसभरात मुलांचे हाताचे ठसे आलेले था असतात आणि हे माझं रोजचंच रुटीन आहे फ्रीज मी रोजच रात्री पुसून घेते किंवा वेळ भेटेल तेव्हा असा पटकन पुसून घेते म्हणजे तो क्लीन असतो आणि त्याच्यावर जे डाग असतात मुलांच्या हाताचे ठसे असतात ते दिसत नाही हे रोजचंच रुटीन आहे माझं असं नाही की आज तुमच्याशी शेअर करत आहे हे व्लॉग शूट करत आहे म्हणून तुमच्याशी मी आज शेअर करत आहे आणि ही जी मेथीची भाजी तुम्हाला दिसत आहे ऑलरेडी दोन जुड्या होत्या ह्या एक जुडी मी दुपारी बनवली होती आणि ही एक बाकी होती तर मीन्स भाजी खूप झाली असती म्हणून ही बनवली नव्हती आणि ही अशीच मला फ्रीजमध्ये नव्हती ठेवायची म्हणून मी जे जे मुळं असतात ते कापून घेतले आणि ही भाजी व्यवस्थित प्लास सॉरी जी कापडाची पिशवी असते त्यात मी रॅप करून ठेवून दिली म्हणजे नेक्स्ट टाइम मी डायरेक्ट हिला कापून घेईन आणि मी बनवेल पराठा बनवेल किंवा नॉर्मल भाजीही बनवेल आणि अशी जर ठेवली ती ती खराब होणार नाही आणि जे मुळांना थोडी माती असते त्यामुळे फ्रीजही खराब होतो आणि मेथीची भाजी निवडूनच तुम्ही स्टोर करू शकतात किंवा अशीच नाही ठेवू शकत म्हणून मी अशी कापून ती ठेवली म्हणजे ती व्यवस्थित राहते खराबही होत नाही हवी तेव्हा मी यूज करू शकते आणि आजकाल या अशा ज्या बॅग्स असतात खूप मिळतात तुम्हाला ही माहिती प्लास्टिकच्या बॅग बंद झाल्या आहे तर ह्या कापड्यापिशी खूप खूप भेटतात कापडाच्या ह्या पिशव्या तर त्याही तुम्ही स्टोर करू शकतात अशा प्रकारे नाहीतर घरात खूप साचतात ह्या फेकाविषयी वाटत नाही आणि यूजही होत नाही तर अशा प्रकारे तुम्ही व्हेजिटेबल स्टोर करण्यासाठी फ्रीजमध्ये यूज करू शकता आणि रि रियुजेबल असतं म्हणजे तुम्ही धुवूनही यूज करू शकता तर मला हे बेस्ट ऑप्शन वाटतं तर इथे भांडे ऑलरेडी घासलेले आहेत थोडे बहुत आहेत ते आत्ता मी घासते आणि किचनही व्यवस्थित क्लीन करून घेते रोज रात्री जर किचन असं व्यवस्थित क्लीन करून झोपलं तर सकाळी उठल्यानंतर तुम्हाला तुमचं किचन खूप चांगलं वाटतं आणि एखाद वेळेस तुम्ही करून बघा की किचन थोडंसं ग अस्तव्यस्त किंवा थोडंसं घाणेडं ठेवा आणि सकाळी उठून तुम्ही किचन बघा तुम्हाला तेवढंच टेन्शन येतं आणि चिडचिड होते तर म्हणून जेव्हाही रात्री झोपण्याआधी सगळं किचन काही जास्त वेळ लागत नाही पाच दहा मिनटंच लागतात त्या गोष्टींसाठी भांडे तर आपण नेहमीच घासतो म्हणून किचन क्लीन करून घ्यायचं ओटा वगैरेच्या टाईल्स वगैरे ट्रॉलीज वगैरे फ्रीज हात एकदा फिरून घ्यायचा पाच दहा मिनटात किचन एकदम क्लीन होऊन जातं आणि लादी थोडीशी खराब होऊन जाते आपण काम करत असतो पायाचे डाग पडतात तेलाची असे डाग पडत असतात किचनच्या टाईल्सवर त्याही तुम्ही विदिन पाच मिनिटात तुम्ही इथं मॉब मारून किंवा कपड्यांनी पुसून घेऊ शकता तर इथे मी असंच माझं हे रुटीन असतं ह्या ज्या माझ्या मागच्या टाईल्स आहे ह्या ह्या जास्त कधीच खराब होत नाही कारण अशाच ते नेहमी पुसते असं नाही की महिन्यातून वर्षातून एकदा पुसते बिलकुल नाही अशा नेहमी मी हा पुसून घेते म्हणून स्वच्छ असतात घाण अजिबात नसते धूळ नसते किंवा जे आपण किचनमध्ये काम करतो माझ्या किचनमध्ये चिमणी नाही आहे त्यामुळे तेलकट वगैरे ते तर खूप जमा होतं पण असं काही नाही आहे मी नेहमी क्लीन करते त्यामुळे मी ते जमा नाही होत तर हा जो ह्या ज्या टाईल्स आहे या गॅसच्या नेमक्या वरच्याच आहे तर इथे नेहमी पुसावं लागतं क्लीन ठेवावं लागतं कारण चिमणी असली तर मीन्स तेलाचा धुरा धूर असतो तो त्यात ॲब्झॉर्ब होऊन जातो पण अशा वेळेस तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागते किचनची त्यामुळे मी नेहमी हात फिरवते म्हणून एवढं खराब बिलकुल होत नाही आणि ह्या ट्रॉलीजही पुसून घेते ह्या रोज नाही पुसत या हप्त्यातून एक दोन वेळेस असा हात फिरून घेते क्लीन होऊन जातात आणि मुलं दिवसभरात खूप स कंटिन्यू ट्रॉलीज खोलत असतात काही घेण्यासाठी तेवढे हाताचे ठसे असतात त्यामुळे थोडंसं विमचं ल पाणी आहे हे मारून मी नॉर्मल वाईपने पुसून घेतेन त्यानेही क्लीन होऊन जातात आणि आज तर टाईल्स जी आहे तीही खराब झाली आहे कारण मी थोडंसं जास्तच काम केलं आहे तर खाली पाणी पडलं होतं कारण रात्री फरशी पुसू नये असं बोलतात झाडूही मारू नये ते खरंच आहे पण खरं पण किचन क्लीन केल्यानंतर थोडीशी फरशी खराब झाली होती आणि ती तशीच ठेवणे मलाही योग्य वाटत नाही म्हणून मी एक नॉर्मल कपड्याने पूर्ण किचन पुसून घेतलं होतं ट्रॉलीज पुसल्यानंतर पूर्ण रात्रीचं जी रुटीन असतं ते झाल्यानंतर खूप छान वाटतं किचन क्लीन वाटतं आणि छान वाटतं रात्री झोपही चांगली येते की असं नाही की किचनमध्ये खूप भांडी पडली आहे खरकट इकडे तिकडे पडलं आहे मुंग्या झुरळं होत आहे तर त्याने झोप येत नाही आणि नॉर्मली माझ्या घरात थोडेसे झुरळ झाले आहे तर त्याच्यासाठी मला फ्री फ्रीज नाही सॉरी किचनचं डीप क्लिनिंग करायचं आहे ते मी नंतर करेल लिक्विड वगैरे मारून कारण ती प्रोसेस मोठी असते त्यासाठी तुम्हाला सगळी भांडे घासावी लागतात किचन डीपली क्लीन करावं लागतं ट्रॉलीचं क्लीन करावं लागतात कारण ते लिक्विड असतं विषारी असतं त्यामुळे ते सुट्टीच्या दिवशीच मी हे करेल म्हणजे रात्री मारल्यानंतर दुसऱ्या दिवशी मला पूर्ण किचन डीप क्लीन करता येईल भांडे घासता येईल म्हणून मी ते थोडंसं लांबणीवर टाकत आहे तेही मला करायचं आहे जास्त नाही हे झुरळ पण मला झुरळ हा प्रकारच घरात मुळात आवडत नाही आणि इथे जो कचरा आहे मुलं कचरा जेव्हा टाकतात सुका कचरा आणि ओला कचरा वेगळाच आहे माझा तसंही मुलं ना कुठेही काही टाकून देतात म्हणजे नेमकं डस्टबिनमध्ये नाही पडत कचरा थोडा मागे पुढे पडतो तर तो, तोही इथे असा रोज मी डस्टबिनमध्ये टाकते आणि तिथंही मी पुसून घेते कारण तिथंही स्वच्छ ठेवणं खूप गरजेचं आहे हे रुटीनच आहे माझं यात वेगळं सांगण्यासारखं असं सा काही नाही आहे व्लॉग शूट करता है मनों करता है। करत आहे म्हणून मी तुमच्याशी हे सगळं शेअर करत आहे कारण आपण व्लॉग बनवतो याचा अर्थ आपण कुणाला काहीतरी सांगत आहोत असं नाही की आपणच व्यवस्थित वागत नाही आपणच नीट काही फॉलो करत नाही आणि आपण दुसऱ्यांना शिकवतो तर इन्फ्लुएन्सरचा अर्थच काय होतो इन्फ्लुएन्सर म्हणजे तुम्ही दुसऱ्यांना काहीतरी शिकवत आहात किंवा तुमच्या कृतीतून दुसरं काहीतरी शिकत आहे हेच असतं जर माझ्या या व्लॉगमधून तोन एक साधीशी छोटीशी गोष्ट जरी तुम्हाला आवडली ती तुम्ही फॉलो केली तर ती खूप आहे माझ्यासाठी ओके आणि हे जे टिशू होते ह्या हँगरचे संपले होते आणि टिशू घरात आता नाहीच आहे तर हे जे फूड रॅप पेपर आहे हे मी इथे लावून दिले हे डी डी आय वाय आहे तुम्हाला माहीतच आहे आता इथे मी फूड रॅप पेपर लावून दिले टिशू घरातले संपले आहे नेक्स्ट टाईम ग्रॉसरीज भरायला जाऊ आम्ही मेट्रोमध्ये कारण मेट्रोमध्ये ते चांगले भेटतात असं मला तरी वाटतं डीमार्टमध्ये मधल्यापेक्षा मेट्रोमध्ये चांगले भेटतात तर इथे बघा किचन एकदम मस्त क्लीन झालं आहे दूध गरम करायला ठेवलं आहे कारण रात्री मला दूध प्यायला आवडतं रोज नाही कधीतरी पिते आणि ते किचन क्लीन झालेलं आहे लादीही पुसून झालेली आहे आणि ज्या आपल्या ट्रॉलीज आहे त्याही क्लीन झाल्या आहे किचन खूप स्वच्छ छान वाटत आहे आणि हे सगळं केल्यानंतर मी काय करते फॅन लावून देते एक दोन मिनटं फॅन लावल्यानंतर किचन एकदम सुखं होतं आणि छान वाटतं तर इथे बघा आपलं किचन सुंदर आणि छान वाटत आहे छोटं किचन आहे म्हणून तुम्हाला एवढं योग्यपणे मला दाखवता येत नाही ॲक्च्युली पण एवढं किचन आमच्यासाठी इनफ आहे काही किचनमध्ये तर आपण काही बसत नाही झोपत नाही त्यामुळे एवढं किचन इनफ आहे आणि दूध बघा तुम्ही दुधावर साय बघा गाईचं दूध आहे पण साय खूप येते आमच्या दुधाला आणि हे साय मी साचवते याचं मी तूप बनवते त्यातून साचवायचं आहे खूप सारं साचवत आहे मी नंतर त्याचं मी तूप बनवणारच आहे तर इथे मी दूध पिते झोपते आय होप हा व्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल जे माझं इवनिंग रुटीन आहे नाईट क्लिनिंग रुटीन आहे ते नक्कीच तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईबही करा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर